आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारगिल विजय दिनानिमित्त साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना. सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या 56 बटालियन एनसीसी विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिनानिमित्त अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कारगिलवर भारतीय सैनिकांनी विजय संपादन केला म्हणून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 26 जुलै 1999 या दिवशी पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून त्यावर ताबा मिळवण्याचा चावटपणा केला होता. यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करात द्वंद्व युद्ध झालं. मिशन कारगिल नावाने झालेल्या या लढाईत भारताने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारत पाकिस्तानी हद्दीत पळवून लावले आणि आपल्या सरहद्दीत पुन्हा तिरंगा फडकवला. तो विजयी दिवस म्हणजे 26 जुलै 1999. तोच विजय दिवस आज कारगिल विजय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आणि नागरिकांना साखर पेढे वाटून भारतीय सैन्यांचे कौतुक करण्यात आलं. यावेळी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या 56 बटालियन एनसीसी कॅडेट व कमांडर उदय पाटील यांनी नियोजन केलं होतं. विशेष म्हणजे अमर जवान स्मारकास वाहण्यात येणारे पुष्पचक्र एनसीसी कॅडेट यांनी स्वतः बनवले होते. मानकर न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. 1999 या दिवशी कारगिलमध्ये भारतीय सैनिकांनी जो विजय मिळवला या हा दिवस 26 जुलै हा दिवस आम्ही कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. या दिवसानिमित्त आमच्या 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर, 421 जे डी आर्मी ट्रूप टाकळी, त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल टाकळीचे एनसीसी कॅडेट, टाकळीतले ग्रामस्थ या ठिकाणी आपण उपस्थित राहून अमर जवान स्मारकाला मानवंदना दिली, पुष्पचक्र वाहून कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले जे जवान होते या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि विजय दिवस निमित्तानं आम्ही गावकऱ्यांना गावामध्ये आणि लोकांना पेढ्याने साखर वाटून हा कारगिल विजय दिवस आनंदोत्सव म्हणून सुद्धा आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे.